नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं मटरचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे, जे की सगळ्यांना खूप आवडेल। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं छोटं मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे, त्यात साधारण एक वाटी एवढं वाटाणा घालून घेतलेले आहेत। दोन हिरव्या मिरची बारीक असं कट करून घेतलेले आहेत, तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता। त्याचबरोबर इथं खूप सारं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे, थोडंसं देठासकट। त्याचबरोबर इथं एक साधारण 2 चमचे एवढं पाणी घालून ह्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। तर मी इथं मिक्सरला लावून बारीक असं करून घेतलेलं आहे, खूप बारीकसुद्धा नाही करायचं। हे बघा, अजून थोडंसं जाडसर इथं आहे, तर असंच आपल्याला जाडसरच ठेवून द्यायचं आहे। पाणी जास्त न घालता थोड्याशा पाण्यामध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथं थोडंसं एक साधारण 2 ते 3 चमचे मी हे वाटीत काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांडीतच ठेवलेलं आहे, ते आपण नंतर यूज करणार आहोत। त्याचबरोबर इथं हे वाटीत काढलेल्या वाटाण्याच्या मिश्रणामध्ये इथं कांदा इथं मोठं असं बारीक उभं चिरून घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर गव्हाचं पीठ इथं घालून घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हाताने हे सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी वगैरे न वापरता। तर हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अजून थोडंसं हे पातळ असेल तर तुम्ही आणखीन 1 चमचा इथं गव्हाचं पीठ घालून हे छान असं मिक्स करून घेऊ शकता। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी इथं बेसनाचं पीठ वापरू शकता, पण गव्हाच्या पिठाने छान असं गोळे होतात। त्याचबरोबर एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, एक चाळणी घेतलेलं आहे जाळी असलेलं, तर तुम्ही कोणत्याही इथं चाळणी घेऊ शकता। त्याचबरोबर इथं कढईमध्ये पाण्यामध्ये 1 टोमॅटो, लसूण, थोडंसं अद्रक, त्याचबरोबर 1 कांदा मी असं त्याला प्लस असं काढून घेतलेलं आहे, म्हणजे 2 चारी साईडने असं चाकूने कट करून घेतलेलं आहे। थोडंसं दालचिनी, थोडंसं तमालपत्र, 1 मोठं इलायची, थोडेसे लवंग, थोडं काळी मिरी पूड इथं काळी मिरी घालून घेतलेले आहेत। त्याचवर इथं रिंग ठेवून हे चाळणी ठेवून द्यायचं आहे। त्याचबरोबर आपण जे मिक्सर तयार केलेलं आहोत तर त्याच्या इथं असं छोटे छोटे गोळे इथं ठेवत आहे, त्याला गोल वगैरे करायची काहीच गरज नाही, हातात घ्यायचं आणि लगेच असं ठेवून द्यायचं आहे। तर असे छोटे छोटे इथं ह्याचे गोळे इथं बनवून ह्या चाळणीवर ठेवून द्यायचं आहे। तर हे सगळीकडे ठेवून दिलेलं आहे। तर आता याला गॅसवर ठेवून एक साधारण 6 ते 7 मिनटं मोठ्या गॅसवर याला उकळवून घ्यायचं आहे। तर 6 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं हे उकडलेले आहेत, हे खालचं तुम्ही बघू शकता छान असं उकडलेले आहेत। तर आता मी याला बाजूला ठेवून थंड करायला ठेवून घेते। तर इथं थंड झालेले आहेत, तर ह्याला मी इथं कांद्याला असं सगळे बारीक असं करून घेतलेलं आहे हातानेच, आणि टोमॅटोचं साल काढून ह्याला असंच मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर मिक्सरला लावल्यावर इथं एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरा व थोडंसं हिंग इथं घालून घेतलेलं आहे। मिक्सरला लावलेलं कांदा टोमॅटोचं ते इथं सगळं घालून घ्यायचं आहे। गॅस इथं मध्यम ठेवायचा आहे, सगळं मसाला इथं घालून परतवून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 1-4 मिनटं असंच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। एक 3-4 मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपली ही भाजी खूप छान होणार आहे। तर मी असं सारखं हलवत 1-4 मिनटं परतवून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे छान। त्याचबरोबर इथं आपण जे वाटाण्याचं वेगळं ठेवून दिलेलं होतं मिक्सरच्या भांडीमध्ये, तेच मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। पहिला आपण कांदा व टोमॅटोचा मसाला घालून 1-4 मिनटं मध्यम गॅसवर भाजून किंवा शिजवून घेतलेलं आहे। हे वाटाण्याचं सुद्धा घालून 1-2 ते 3 मिनटं असंच छान परतवून घ्यायचं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे। तर ह्याला मी 2 मिनटं अगोदर ह्याला थोडंसं परतवून परत ताट झाकून ठेवलेलं होतं। तर आता ह्याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात। 1/2 चमचा इथं हळद घालून घेतलेला आहे, 1/2 चमचा लाल तिखट व 1/2 चमचा काळा तिखट मी इथं घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं धनेपूड घालून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकच मिनटं ह्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्याचनंतर इथे लगेच पाणी घालून घ्यायचं आहे। कढईमध्ये जे पाणी होतं
आपण तेच इथं वापरलेलं आहे, तर तेच मी पाणी मिक्सरच्या भांडीमध्ये घालून घेतलं आणि ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं एक अर्धा ग्लास एवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही इथं पाणी घालू शकता. पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता. ताट झाकून एक 2-3 मिनटं असंच ठेवून दिलेलं होतं. छान शिजलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यात जे आपण ते गोळे उकडवून घेतलेले आहेत ते इथं घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला असंच 1-3 मिनटं पहिलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच ते इथं मटरचे गोळे आपण बनवून उकडवून घेतलेले आहे ते इथं घालून घ्यायचं आहे. तर गॅस इथं मध्यम किंवा बारीकच ठेवायचा आहे. तर आता हे सगळं इथं घालून घेतलेलं आहे मी. एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवून 1 मिनिट ह्याला घालून शिजवून घ्यायचं आहे. त्यासोबत ह्याच्यावर मी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर इथं अजून घालून घ्यायचं आहे. आपण पहिलंसुद्धा कोथिंबीर वापरलेलं आहे तर नंतर नाही घातला तरी चालेल. तर इथं आपलं भाजी बनवून तयार आहे. तर आता मी इथं गॅस आहे तो बंद केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तेवढं घट्टही नाही तेवढं पातळही नाही असं आपलं इथं मटरचं भाजी बनवून तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा हे एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.